नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीतील मराठी विषयातील तिसरी कविता पडघमवरती टिपरी पडली पाहणार आहोत। प्रथम आपण या कवितेचे चालीत गायन करूया, त्यानंतर कवितेतील शब्दार्थ पाहत कवितेतील ओळींचा अर्थ जाणून घेऊया आणि सर्वात शेवटी कवितेवरील स्वाध्याय सोडवूया। पण त्यापूर्वी जर या चॅनलवरील व्हिडिओ तुम्ही प्रथमच पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, इतरांना शेअर करा। चला प्रथम आपण कवितेचे चालीत गायन करूया। पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम तडम तड तड तडम कौलारावर थेंबट पोरे तडम तड तड तडम कौलारावर थेंबट पोरे तडम तड तड तडम म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम ढगात गडगड गडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कड कड कडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कड कड कडम थेंबा भवती जलात उडती तरंग थर थर तरंग तरंग थर थर तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून पान पान सळसळून धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून संगीत आले जुळून संगीत आले जुळून। चला यानंतर आपण कवितेतील शब्दार्थ व कवितेतील ओळींचा अर्थ जाणून घेऊया। कवी राजा ढाले काय म्हणतात पहा। पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम। पडघम म्हणजे चांबड्याचे एखादे गोलाकार वाद्य। टिपरी तुम्हाला माहित असेलच, टिपरी म्हणजे वाद्य वाजवायची काठी। कवी काय म्हणतात पहा। या पडघमवरती म्हणजे चांबड्याच्या गोलाकार वाद्यावरती जेव्हा वाद्य वाजवायची ही टिपरी पडते तेव्हा त्याचा आवाज तडम तडतड तडम असा होतो। तसाच समान आवाज जेव्हा घराच्या कौलारावर पावसाचे टपोरे म्हणजेच मोठे थेंब पडल्यानंतर तडम तडतड तडम असा आवाज येतो। म्हणजेच पडघमवरती टिपरी पडल्याचा आवाज व कौलारावर पावसाचे टपोरे थेंब पडल्याचा आवाज तडम तडतड तडम असा आहे। यापुढे कवी काय म्हणतात पहा। म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम। मुलांनो, यापूर्वी तुम्ही ढगातून येणारा गडगड गडम असा आवाज ऐकला असेल। असाच समान आवाज जेव्हा एखादी म्हातारी जात्यावर हरभरे भरडते तेव्हा येतो। भरडणे म्हणजे धान्य जाडसर दळणे। जेव्हा एखादी म्हातारी हरभरे जाडसर दळत असते तेव्हा त्या हरभरे भरडण्याचा आवाज गडगड गडम असा येतो। म्हणजेच हरभरे भरडण्याचा आवाज व ढगांचा गडगडगडम असा आवाज समान आहे। थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम। जेव्हा पावसाच्या थेंबासोबत वीज देखील कोसळते तेव्हा त्या वीजांचा आवाज कडकड कडम असा येतो। यापुढे कवी काय म्हणतात पहा। थेंबाभोवती जलात उडती तरंग थर थर तरंग। मुलांना तुम्ही एखाद्या साठलेल्या पाण्यावरती खडा टाकून कधीतरी पाहिला असेल। खडा जेव्हा आपण अशा साठलेल्या पाण्यात टाकतो तेव्हा तेथे तरंग उमटतात। अगदी त्याचप्रमाणे पावसाचा थेंब जेव्हा साठलेल्या पाण्यावर पडतो तेव्हा थर थर तरंग उमटतात। पुढे काय म्हणतात पहा। नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग। पाऊस पडल्यामुळे अंगण अगदी आनंदी झाले आहे। जणू आनंदाचे तरंग अंगावर उठल्यामुळे सगळे अंगण नाचायला लागले आहे। यापुढे कवी काय म्हणतात पहा। पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून। म्हणजेच पावसाच्या धारा झाडावर पडत आहेत आणि मध्येच वारा शिरल्यामुळे मधूनच वारा आल्यामुळे झाडांची पाने देखील सळसळत आहेत। पुढे कवी काय म्हणतात पहा। धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून। धरती म्हणजेच जमीन। धरतीच्या रंध्रातून म्हणजेच जमिनीवरील मातीचे बारीक कण। कवी म्हणतात की जमिनीच्या कणाकणामध्ये जमिनीच्या नसानसामध्ये सर्व आवाजांचे संगीत जुळून आले आहे। वातावरणच असे तयार झाले आहे की सगळीकडे अगदी प्रसन्न वाटत आहे। चला मुलांनो, यानंतर आपण कवितेवरील स्वाध्याय सोडवूया। प्रश्न पहा, थोडक्यात उत्तरे सांगा। कौलारावर काय पडत आहे। कौलारावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहेत। प्रश्न दुसरा, म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे।
पहा बर, ढगांचा गडगड असा आवाज येत होता। हरभरे भरडताना देखील तसाच आवाज येतो, म्हणून ढगांचा गडगडाट म्हणजे जणू काही म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, काय झाले आणि त्यानंतर कसा आवाज आला? प्रश्न पहिला पहा, पडघमवरती टिपरी पडली। पडघमवरती टिपरी पडल्यानंतर तडम तडतड तडम असा आवाज आला। प्रश्न दुसरा, ढग गडगडू लागले। ढग गडगडू लागल्यानंतर आपल्याला गडगड कडम असा आवाज आला। प्रश्न तिसरा, वीज कोसळली। वीज कोसळल्यानंतर कडम कडकड कडम असा आवाज आला। यानंतरचा पुढील प्रश्न, समानार्थी शब्द वाचा व लिहा। ढग म्हणजेच मेघ घन, वीज म्हणजेच चपला विद्युत, जल म्हणजेच पाणी उदक, धरती म्हणजेच धरती जमीन। पुढील प्रश्न पहा, खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा। पहा, हरभरे भरडण्यासाठी जातं वापरलं जातं, धान्य दळण्यासाठी जातं किंवा गिरण किंवा त्यालाच आपण चक्की म्हणतो ते वापरलं जातं, धान्य पाखडण्यासाठी सूप वापरलं जातं, मसाला वाटण्यासाठी पाटा वरवंटा किंवा मिक्सर वापरला जातो, धान्य चाळण्यासाठी चाळण वापरली जाते, चहा गाळण्यासाठी गाळणी वापरली जाते, तर काकडी कापण्यासाठी सुरी किंवा चाकू वापरला जातो। यानंतरचा पुढील प्रश्न पहा, पडघमवरती टिपरी पडली, याचाच अर्थ काय आहे? पडघमवरती कुणीतरी टिपरी वाजवली, पण कवितेत मात्र पडघमवरती टिपरी पडली असे म्हटले आहे। अगदी त्याचप्रमाणे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते सांगायचे आहे। पहा, उदाहरणार्थ दिले आहे, कुंडीतल्या रोपांवर बुरशी पडली। बुरशी कधी पडते का? तर नाही। तर त्याचा अर्थ काय आहे? कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली। त्याप्रमाणे आपण पुढील प्रश्न सोडवूया। प्रश्न पहिला, सुभानराव निवडणुकीत पडले, यातील अधोरेखित शब्द आहेत निवडणुकीत पडले। निवडणुकीत पडले याचा अर्थ काय आहे? की त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला, म्हणूनच सुभानराव निवडणुकीत पडले या वाक्याचा अर्थ होणार आहे, सुभानरावांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला। प्रश्न दुसरा, कैरी पिवळी पडली, अधोरेखित शब्द आहे पिवळी पडली। पिवळी पडली म्हणजेच काय? पहा, पिकू लागली, म्हणूनच कैरी पिवळी पडली या वाक्याचा अर्थ आहे कैरी पिकू लागली। प्रश्न तिसरा, समीरा आजारी पडली। आजारी पडली हे अधोरेखित शब्द आहेत, यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ पहा, समीरा आजारी पडली म्हणजेच समीराची तब्येत बिघडली। प्रश्न चौथा, खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला, यातील अधोरेखित शब्द आहे चेहरा पडला। चेहरा कधी पडतो का? नाही ना। मग या अधोरेखित शब्दांचा अर्थ काय? चेहरा पडणे म्हणजेच नाराज होणे किंवा हिरमुसणे, म्हणून या वाक्याचा अर्थ होईल, खाऊ मिळाला नाही म्हणून रमेश नाराज झाला किंवा रमेश हिरमुसला। प्रश्न पाचवा, काल रात्री खूप पाऊस पडला, यातील अधोरेखित शब्द आहे पाऊस पडला। पाऊस पडला या शब्दाचा अर्थ होणार आहे खूप पाऊस कोसळणे किंवा खूप वर्षाव होणे, म्हणूनच या वाक्याचा अर्थ होणार आहे काल रात्री खूप पाऊस कोसळला किंवा खूप वर्षाव झाला। चला मुलांना, असेच आणखी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा। थँक्यू।